आज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीच्या औचित्यानं आपल्या बहुजन संघटक या लोकप्रिय समाज माध्यमावरील वृत्तवाहिनीच्या द्वारे गाडगे बाबांच्या जीवन चरित्रावर आपल्याशी हितगुज करण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी ॲडवोकेट डॉक्टर भीमराव हटकर नांदेडवरून आपल्या सर्वांना सप्रेम जयभीम करतो। आपल्या लोकप्रिय बहुजन संघटक या यूट्यूब चॅनलचे संचालक माझे मित्र राहुल खांडेकर आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील या वृत्तवाहिनीशी जोडलेल्या सर्व बहुजन बंधू भगिनींना मी संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, सर्वांना सप्रेम जयभीम करतो। बंधुजनो, आज आपण संत गाडगे बाबा यांच्या जीवन चरित्राचे काही पैलू ज्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचे ज्या काही बाबी आहेत अशा पैलूवर आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम गाडगे बाबा यांचा जन्म हा 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव या गावी झालेला आहे। सध्या ते दर्यापूर या मतदारसंघात या तालुक्यामध्ये ते गाव आहे। म्हणजे संत गाडगे बाबा आणि शाहू महाराज हे अगदी समकालीन आहेत। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झालेला आहे आणि गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी, म्हणजे अवघ्या 2 वर्षांनी शाहू महाराजावरून गाडगे बाबा लहान आहे। म्हणजे गाडगे बाबांनी ज्या काळात काम केलं तो काळ समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीची एक सांधेजोड करणं आवश्यक आहे। तेव्हा गाडगे बाबा जे आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गाडगे बाबा हे धोबी समाजातील, ज्याला महाराष्ट्रामध्ये धोबी वरटी परीट असं संबोधले जाते, जात व्यवस्थेमध्ये गाडगे बाबा हे धोबी या जातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही जात ओबीसी या प्रवर्गामध्ये सध्या त्या जातीचा समावेश आहे। ओबीसी म्हणजे शूद्र, शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अतिशूद्र, म्हणजे या उतरंडीमध्ये आपण जर पाहिलं तर गाडगे बाबा सवर्णामध्ये शूद्रामध्ये जन्माला आलेले आहे, ते अतिशूद्रामध्ये अस्पृश्यामध्ये जन्माला आलेले नाही आहे। कोणत्या जातीमध्ये कुणी जन्म घ्यावं हा महत्वाचा मुद्दा नाही, जन्माला आल्यानंतर आपण कसं वागावं, आपला ध्येयवाद काय असावा, आपण आपल्या जीवनातला कशा पद्धतीनं व्यतीत करावं हे मात्र प्रत्येकाच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून गाडगे बाबांच्या जीवन चरित्राविषयी आपण पाहत असताना गाडगे बाबा हे आजचा वऱ्हाड प्रांत जो आहे, विदर्भ जो आहे, त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जन्मलेले आहेत। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचा जन्म झालेला आहे, ज्या काळामध्ये वर्ण व्यवस्थेवर आधारलेला, जात व्यवस्थेवर आधारलेला आणि मनुच्या कायद्याप्रमाणे चालणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आहे, अशा काळामध्ये यांचा जन्म झालेला आहे। बहुजन समाजामध्ये धोबी जातीमध्ये जन्म झालेला आहे आणि वऱ्हाड प्रांतामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे।
आता सांगण्याचं जे काही तात्पर्य आहे की गाडगे बाबा जेव्हा जन्माला आले तेव्हा विदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये हे धोबी समाज यांच्याकडे जमिनी आहे, काही ठिकाणी ते पाटीलही आहे. म्हणजे विदर्भामध्ये कुणबी, साळी, माळी, तेली, नाही, सुतार, धोबी ही जी काही बहुजन समाजातली वर्गवारी जातीची आहे यामध्ये यांच्याकडे काही प्रमाणात जमिनी आहे. गाडगे बाबाच्याही वडिलाकडे झिंगरोजीकडे 4-5 एकर जमीन आहे, पण हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये देव देवतांच्या आहारी आहे. देव भोळा आहे आणि देव देवतांच्या आहारी गेलेला आहे. आजही बहुजन समाज, आजही ओबीसी समाज हा या देशातल्या सगळ्यात जास्त कट्टर जातीयवादी आणि धर्मांध असलेल्या भारतीय जनता पार्टीचा मोठा वोट बँक राहिलेला आहे, मोठी वोट बँक आहे ओबीसी समाज. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये हा समाज बीजेपीचा जो जी पार्टी धर्मांध आहे, जी पार्टी धर्मावर राज्य करते, धर्मावर राजकारण करते, अशा पार्टीचा हा कोर गाभ्याचा मतबँक राहिलेला हा समाज आहे. त्याही काळामध्ये हा देवभोळा समाज आहे. देवभोळा समाज असला की तो अंधश्रद्धा समाज असतो. आजही ओबीसी समाज देशाच्या पातळीवर सगळ्यात जास्त अंधश्रद्धा आहे आणि म्हणूनच त्याची श्रद्धा धर्मावर आहे. धर्मावर असताना ती देवावर येते. देव, धर्म आणि जाती याचं व्यामिश्र असं, समिश्र असं एक नातं आहे. आणि मग गाडगे बाबांचे जे वडील आहेत, गाडगे बाबांचं मूळ नाव, जन्म नाव हे डेबू आहे. विठ्ठल वाघाने खूप सुंदर कादंबरी लिहिलेली आहे डेबू नावाची. गाडगे बाबांचं जे काही नाव आहे, मूळ नाव डेबूजी, तेव्हा या डेबू नावानं विठ्ठल वाघाने एक कादंबरी लिहिलेली आहे. असो, तेव्हा हा डेबू जेव्हा जन्माला आला 23 फेब्रुवारी 1876 ला, त्या काळामध्ये त्यांचे वडील झिंगरोजी शेनगाव या ठिकाणी चांगल्या पैकी त्यांची शेती बाडी आणि गावामध्ये वजन होत. पण हे 33 कोटी देवाच्या आहारी गेल्यामुळं बहुजन समाजातले जे देव आहेत त्यांची एक वर्गवारी आहे बहुजन समाजातल्या देवांची. अस्पृश्य समाज जो काही आहे, दलित समाज, त्यांच्या देवाची एक कॅटेगरी आहे, त्यांची एक वर्गवारी आहे. उचल्यामध्ये लक्ष्मणकार गायकवाड, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, त्यानंतर उपराकार लक्ष्मण माने यांचे जर आपण आत्मचरित्र पाहिले तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फार विस्ताराने लिहिलेल्या आहेत. की भटकाई मुक्तांच्या देवाला काय चालतंय? भटकाई मुक्तांच्या देवाला हे काळीज, बोकडाचं काळीज, डुकराचं काळीज यानं पूजा होत असते ते. आणि त्यांचे जे देव असतात ते वेशीवर कुठेही असतात, त्यांना काही त्या देवांना बाथरूमची देखील गरज नसते, कुत्रच बाथरूम त्यांची गरज पुरवीत असते. तेव्हा देवूजीचं जे काही घराणं आहे ते देखील या 33 कोटी देवाच्या भजनी लागलेलं आहे. आणि दरवर्षी कंदोऱ्या, त्याच्यामध्ये दारू, नाकची झाली कंदोरी करायची, पाऊस पडू दे म्हणून देवाला नवस करायचे, पाऊस पडला देवाचा नवस फेडायचे, नाकची झाली देवाला नवस करायचे. यांना त्या प्रकारे हा देव नावाचा जो काही एक संकल्पना आहे ती बहुजन समाजाच्या मानगुटीवर बसलेली आहे. आणि त्याच्यातूनच हा समाज अंधश्रद्धा बनलेला आहे, तद्वतच तो व्यासनादिन बनलेला आहे. कालच आपल्या पुण्यनगरी याच्यामध्ये
एक संपादकीय आलेला आहे आणि त्या संपादकीय मध्ये लिहिलेलं आहे की भारत हा मधुमेहाची तर राजधानी झालेलाच आहे पण आता कर्करोगाची देखील तो राजधानी होत आहे. जगाच्या पाठीवर इतर देशामध्ये कर्करोगातले 2 पैकी 1 व्यक्ती मृत्यू पावत असतो. कर्करोग म्हणजे मृत्यूचंच नाव दुसरा आहे. पण भारतामध्ये 2 पैकी 3 पैकी 2 माणसं मृत्यू पावतात आणि 1 माणूस आजीवन त्याच विरूपीकरण होते, विद्रुपीकरण होते, त्याला अवयव छाटून काढावे लागतात. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की मी ते वाचित असताना मला गाडगे बाबांची जी आठवण झाली प्रकर्षाना काल, त्याचं कारण असं आहे की कर्करोगाची जे काही कारण दिलेले आहेत सायंटिफिक त्याच्यामध्ये या कारणामध्ये आहे 1 टोबॅको तंबाखू, 2 दारू आणि 3 अस्वच्छता. म्हणजे माणसाच्या अंगावरील मळ, घरातील अस्वच्छता, गलीतली अस्वच्छता, नगरातली गावातली खाण, या गोष्टी कर्करोगाचे मूलाधार आहेत. त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं की मला गाडगे बाबावर आपल्याशी बोलायचं आहे. पण मला तेव्हा गाडगे बाबांचं महत्व कळालं की 1876 मध्ये जन्मलेला हा मनुष्य 1917 पासून त्यांनी आपल्या जनप्रबोधनाच्या कार्याला सुरुवात केलेली आहे. तर 1917 मध्ये हा माणूस सांगतो दारू पिऊ नका, बिड्या ओढू नका, तंबाखू खाऊ नका आणि स्वच्छ राहा. त्यांना हे माहिती नाही की मृत्यू ज्याचं नाव आहे असा कर्करोग हे या 3 गोष्टीमुळे घडून येत असतो. आज ज्यांना माहिती आहे ते कोणीही प्रचार करीत नाहीत या गोष्टीचा. आज सगळ्या शिकलेल्या माणसांना माहिती आहे. सरकारांनी, अनेक सरकारांनी, आता मोदी सरकार आहे, तर यापूर्वीच्या अनेक सरकारांनी अगदी स्पष्ट सिगारेटच्या पॉकेटवर लिहिलेलं आहे की सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ मोठ्या प्रमाणामध्ये. पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर जाणीव जागृती आणि प्रबोधनाचे कार्यक्रम मात्र झालेले नाहीत. तर उलट सिगारेट कंपन्या, दारूच्या कंपन्या यांना यांना त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं सबसिडी देऊन त्या धंद्याला हे प्रोत्साहन दिल्या गेलेलं आहे. असो, आपण गाडगे बाबांच्या जीवनचरित्राविषयी चर्चा करीत आहोत, संवाद करीत आहोत, तेव्हा गाडगे बाबांचं जीवन हे या देवभोळेपणातून, अंधश्रद्धा यातून, व्यसनाधीनतेतून गाडगे बाबांचे वडिलांचं निधन हे 10 वर्षाचे गाडगे बाबा असतानाच झालेलं आहे. आणि त्यामुळेच डिंगरोजी पाटील यांना पाटील म्हणत गेले त्या काळात. गाडगे बाबांचे वडील यांनी आपल्या पत्नीला सांगून गेले, सखूबाई, गाडगे बाबांच्या आईचं नाव सखूबाई होत. तेव्हा हे सखूबू, मला आता मी निर्वाणाकडे निघालेला आहे, मृत्यूकडे निघालेला आहे, पण माझा मृत्यू ज्या ज्या गोष्टीनं झालेला आहे त्या गोष्टीपासून तो देवोला दूर ठेव. आणि डिंगरोजी पाटील मरणाच्या दारात असताना आपल्या पत्नीला सांगतात की माझा मृत्यू हा सावकाराच्या कर्जापायी झालेला आहे, माझा मृत्यू देवभोळेपणातून मी कंदोऱ्या, बकऱ्या आणि दारू पाहुण्यांना पाजण्याच्या मोठेपणातून माझा मृत्यू होत आहे. माझी आपली 4-5 एकर जागा शेती आपण जी विकलेली आहे
ती केवळ आणि केवळ धर्माचे नवस पूर्ण करण्यासाठीच आपली शेती गेलेली आहे. तेव्हा माझं एवढं लायक आणि या डेबूला देवापासून या धर्मापासून दारूपासून आणि सावकाराच्या कर्जापासून मात्र तू त्याला दूर ठेव. हे झिंगरोजी आपल्या शेवटच्या घटका मोदत असताना आपल्या पत्नीला सांगत आहे, निर्वाणीचा संदेश देत आहे. आणि ही बाब सखूबाईंनी ध्यानात घेतली आणि देहूला घेऊन ती नंतर आपल्या माहेरी आली. कारण शेणगाव मध्ये काही राहण्याचं उरलेलंच नव्हतं, शेतीची बरबाड झाली, आपले पती गेले, दोन मुली आणि एक मुलगा घेऊन ती बाई सासरी आपल्या माहेरी आली. देहूच जे काही बालपण आहे ते आपल्या मामाच्या घरी गेलं शिक्षण अर्थात नाहीच. आणि गुर ओढण, गुर वळण, ओढण म्हणजे आपण दलित भाषेमध्ये मेलेली गुर ओढणं ती गोष्ट वेगळी. गुर चालणं मामाचे आणि गावातल्या इतर लोकांचे हे गुराखे बनवून देवूच बालपण गेलेलं आहे. आणि हे करत असताना गुर चालत असताना त्यांची जी काही सवंगडी आहे त्याच्यातून त्यांनी जीवनाचे धडे घेतले. आणि मग त्यांना कळालं की गावामध्ये जाती भेद आहे, गावात अस्पृश्यता आहे, गावामध्ये देवाचे ठाणे आहे, देवाचे भक्त आहे, अंधश्रद्धा आहे, व्यसनधीनता आहे. या सगळ्या गोष्टीची जाणीव जेव्हा देबूजीला झाली तेव्हा देबूजींनी त्याच्यामध्ये परिवर्तन आणण्याचं काम हाती घेतलं. दरम्यानच्या काळात त्यांचं लग्न झालं, संसार सुरू झाला. आणि हे सगळं करीत करीत देबूजी मात्र अस्वस्थ होता. त्याला असं वाटायचं की हे जे काही जगणं आहे हे काही जगणं म्हणजे एका कुटुंबासाठी जगणं हे काही जगणं नाही, आजूबाजूच जग बघणं आणि या जगाचे प्रश्न सोडवणं हे खऱ्या अर्थानं जगणं आहे. आणि या दृष्टिकोनातून त्याच्या अल्पशा बुद्धीनुसार त्या काळातल्या त्यांनी मोठं काहीतरी करण्याचं एक धाडस एक जिद्द मनामध्ये त्यांनी बाळगली. आणि त्याला तो फॉर्म भेटला आणि तो फॉर्म भेटला म्हणजे तो गाण्याचा अभंगाचा कीर्तनाचा आपल्या आईनं जात्यावर दळण दळताना गायलेल्या ओव्या, मामीनं आजीनं जात्यावर दळण दळताना गायलेल्या ओव्या गाणे आणि गावामध्ये आलेल्या भक्तांचे किंवा कीर्तनकारांचे गाणे ऐकून देबूजीनं म्हणजे गाडगे बाबांनी हा फॉर्मॅट निवडलेला आहे. बांधवांनो, संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला दोन प्रकार दिसून येतात. एक अध्यात्माला, एक अध्यात्माला आपलं केंद्रस्थानी मानून किंवा आपलं साध्य मानून, अध्यात्म आपलं साध्य आहे म्हणजे अध्यात्मवादी सांगते की त्यांचं अध्यात्म काय आहे, परलौकिक जात, स्वर्गामध्ये जाणं, देवाला प्राप्ती करून घेणं, आत्म्याची शांती करणं, हे परलौकिक आणि परमार्थिक जे आहे असं लौकिकाचं अध्यात्माचं एक परंपरा आपल्या देशामध्ये आहे. आणि दुसरी परंपरा आहे इहवादी. इहवादी म्हणजे याच जगामध्ये याच जीवनामध्ये माणसाला सुखी करणं, माणसाला सुखी करणं
आणि सुखाने जगणं आणि सुख वाटणं अर्थात बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. बहुजनांचं हित करणं आणि बहुजनांचं सुख करणं ही इहवादी संत परंपरा आहे. आणि मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग चार्वाक आहेत, बुद्ध आहेत, कबीर आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी तीन जे काही गुरु मानले, तीन संत ज्यांना मोठं मानलं, बाबासाहेबांचे जे काही तीन गुरु आहेत ते तर आपल्याला माहिती आहेत की बुद्ध, कबीर आणि फुले. हे तिघे इहवादी आहेत, हे परलोकवादी नाही आहेत, इहवादी आहे. दुःखाच्या मुळाशी जाणारे आहे आणि दुःखावर उपाय शोधणारे आहे. याच परंपरेमध्ये गाडगे बाबा आहे. बाबासाहेबांनी तीन संतांना जे मोठं मानलं त्या तीन संतांमध्येही बाबासाहेबांनी जे अनटचेबल हा ग्रंथ आपल्या हा आपला ग्रंथ तीन संतांना जे अर्पण केला त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की संत नंदनाल, संत रोहिदास, रविदास आणि संत चोखा मेळा ह्या तीन संतांना बाबासाहेबांनी आपला ग्रंथ अर्पण केलेला. या परंपरेमध्ये गाडगे बाबा आहेत, ते इहवादी आहेत. आता बऱ्याच लोकांना हा एक प्रश्न पडतो की गाडगे बाबाचा जो फॉर्म आहे, कार्य पद्धती आहे, त्यांनी जो फॉर्म निवडला, तो जो फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, कीर्तनाचा फॉर्मॅट आहे. आता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणजे देवकी चा पुत्र श्रीकृष्ण, देवकी नंदन म्हणजे देवकीचा मुलगा, गोपाल आहे, श्रीकृष्ण आहे. म्हणजे गाडगे बाबा हिंदू परंपरेतले संत आहे, परलौकिक जीवनाचे मोक्षाचं मंथन चिंतन करणारे, चिंतन मंथन करणारे संत आहेत. अशी भूमिका किंवा असा समज होऊ शकतो, पण बांधवांनो तो नाही. गाडगे बाबांनी हा फॉर्मॅट केला आहे की त्या त्या काळामध्ये समाज सुधारकाला, समाज परिवर्तकाला, समाज क्रांतिकारकाला अगोदर समाज समजून घ्यावा लागतो. गाडगे बाबांनी अगोदर समाज समजून घेतलेला आहे. सिद्धार्थ गौतमाने अगोदर समाज समजून घेतला, बाबासाहेबांनी आधी समाज समजून घेतला. समाज समजून घेतल्याशिवाय तुम्हाला समाजाला समजावून सांगता येत नाही. आणि म्हणून समाज जी भाषा समजतो त्या भाषेमध्ये बोलणं, त्या भाषेमध्ये समजावून सांगणं, त्या भाषेतली उदाहरणं सांगणं हे आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की बुद्धांनी आपला उपदेश हे पालीमध्ये केलेला आहे. पालीमध्ये म्हणजे पाली भाषेमध्ये केलेला आहे. का केलेला आहे? तर ती बहुजनांची भाषा आहे, अभिजनांची नाही, मुंडवरांची ती भाषा नाही, तर ती भाषा आहे बहुजन समाजाची, प्राकृत भाषा आहे. पाली ही संस्कृत संस्कृतची मुलगी किंवा संस्कृत कुळातली भाषा नाही, ती या देशातल्या प्राकृत कुळातली भाषा आहे, म्हणजे या देशाच्या भूमिपुत्रांची भाषा आहे. आणि मी आपल्याला हे सांगतो की मराठी जी आहे, मराठी भाषा सृष्टीलाही सृष्टी देऊ भारताचे नेत्रान, सृष्टीलाही दृष्टी देऊ भारताचे नेत्र आम्ही, महाराष्ट्राच्या कुळी जन्मलो मराठीचे पुत्र आहे. मराठी भाषाचा आता गौरव दिन, सन्मान दिन आपण 27 फेब्रुवारीला साजरा करत असतो, मराठी भाषा दिन म्हणून. विवा शिरवळकरांचा तो जन्मदिवस आहे. आणि म्हणून आम्ही मराठीचे जे पुत्र आहोत
तो आमचं मामेकुळ कोणतं आहे? मधाळ गोडी तिची, मधाळ वाणी तिची, आहे मधुर बोली, मायेची माय माझ्या, आहे बुद्धाची पाली. आमचं मामेकुळ मराठी भाषेचं आहे. आमच्या मायेची जी माय आहे, मराठी आमची माय आहे, आणि आमच्या मायेची माय आहे पाली. मराठीचा उगम पाली प्राकृत अर्ध मागदीतून झालेला आहे, संस्कृत मधून नाही. भाषा तज्ञांनी याची नोंद घ्यावी आणि संशोधन करावं की मराठीचा उगम हा पाली प्राकृतातून झालेला आहे, संस्कृतातून नाही. आणि म्हणून गाडगेबाबांनी जो काही आपल्या परिवर्तनासाठी जो काही फॉर्मॅट निवडला त्यात लोकभाषेचा निवडला. आणि लोकभाषेचा निवडल्यानंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा त्यांच्या एक कीर्तनातला ज्याला आपण पालुपद म्हणतो ते पालुपद आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडगेबाबांनी हिंदू धर्माच्या देवदेवतांचा प्रचार केलेला नाही, त्यांच्या भजनी लावलेला नाही. आता एक मी आपल्याला कीर्तन सांगतो की गाडगेबाबा लोकसंवादक आहेत, त्यांचं जे कीर्तन आहे ते संवादातून आहे. जसं आज मी आपल्याला बोलतो आहे आपण ते ऐकत आहात, पण किती लोक प्रत्यक्ष ऐकत आहात आणि किती लोकांनी फक्त चॅनल चालू ठेवलेला आहे आणि दुसरेच काम करीत आहेत, जेवण करीत आहेत, पेपर वाचित आहेत, काय आहेत ते मला माहिती नाही. आपला संवाद होत नाही, रेकॉर्ड होत नाही. पण गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे तसं कीर्तन नव्हतं, एकतर्फी कीर्तन नव्हतं. तसं कीर्तनाचा फॉर्मॅट हा कधी एकतर्फी नसतो, पण त्याच्यातही गाडगेबाबांचं जे कीर्तनाचा प्रकार आहे तो लोकसंवादक आहे, संवाद करतात. गाडगेबाबा म्हणतात, बाको हो बाको हो, गावामध्ये मसोबा आहे काय? श्रोते म्हणतात हो. मारुतीचं मंदिर आहे काय? श्रोते म्हणतात हो. जागृत मंदिर आहे, दक्षिण मुखी मंदिर आहे, होय म्हणतात. गाडगेबाबा पुन्हा म्हणतात, गावात महादेवाचं मंदिर आहे काय? लोक हो म्हणतात. मग देव किती झाले? लोक बोटावर मोजतात, हा पाच झाले. मग गाईच्या पोटात देव किती आहे? ते म्हणतात 33 कोटी आहे. त्यांचे नाव माहित आहेत का आपल्याला? लोक म्हणतात नाही. म्हणजे देवावर खऱ्या प्रकारामध्ये जर प्रखर अशी टीका केली असेल ते लोकभाषेतून, लोकांच्या भावना न दुखवता. गाडगेबाबा एका याच्यात म्हणतात कीर्तना की अरे मंदिरात तुम्ही दिवा लावता की नाही? लोक म्हणतात हो दिवा लावतो. मग तो देवच का आपल्या मंदिरात आपल्या घरात दिवा लावू शकत नाही? आणि जर ते देव आपल्या मंदिरात आपल्या राहत्या घरात राहत्या खोलीत जर दिवा लावू शकत नसेल तर येण्यानं ते तुमच्या जीवनात काय दिवा लावणार आहे? तुम्हालाच तुमच्या जीवनामध्ये हे कष्ट करून आपली प्रगती करावी लागणार आहे. देवावर भरोसा ठेवू नका. गाडगेबाबा स्पष्ट सांगतात, देवावर भरोसा ठेवू नका. आज तरचं युग, आताचा जो अमृत काळ आहे, हे तर देवाधर्माचा अमृत काळ आहे. आपले प्रधानमंत्रीच म्हणतात की मला या देशाचा विकास करण्यासाठी मला तर देवानीच पाठवलेलं आहे. काल परवा गुजरात मध्ये ते बोलले, मेहसाणा मध्ये प्रधानमंत्री काय म्हणले? आपले प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी ते म्हणले की भारताचा विकास करण्यासाठी मला देवानीच पाठवलेला आहे. महिलांचा आरक्षणाचा कायदा जेव्हा त्यांनी पास केला, घटना दुरुस्ती केली, त्याही दिवशी संसदेमध्ये म्हणले, संसदेतपणे म्हणले काय की या देशातील महिलांचा उद्धार करण्यासाठी
देवच माझ्या हातून पूर्ती करून घेत आहे. आता संविधानातल्या 51 क या कलमान्वये संविधानानं प्रत्येक नागरिकाला सांगितलंय की तुम्ही बुद्धिनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा, हे तुमचं मूलभूत कर्तव्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि ज्या देशाचा प्रधानमंत्री हा देव भोळा आहे, तो देव भोळा नाही, देव भोळा नाही, त्याचा मतावर डोळा आहे. आणि त्याचा मतावर डोळा असा मतदार आहे देव भोळा. प्रधानमंत्र्याचा मतावर डोळा आणि जो मतदार आहे तो आहे देव भोळा. आणि म्हणून देवोजी गाडगे बाबा हे देव भोळे नाही, ते अजिबात देव भोळे नाही. तर त्यांची जी दृष्टी आहे, ते दृष्टी आहे, दृष्टी आहे आणि त्यांचं दृष्टीकोन, त्यांची दृष्टी ही सत्यशोधकांची दृष्टी आहे. गाडगे बाबाचं सगळ्यात चांगलं चरित्र, जर कोणी, अनेक लोकांनी गाडगे बाबांचे चरित्र लिहिले, कोणी दांडेकरांनी लिहिलेलं आहे, रातू भगत यांनीही गाडगे बाबांचं चरित्र लिहिलेलं आहे. पण गाडगे बाबांच्या हयातीतच गाडगे बाबांचं वस्तुनिष्ठ असं जर चरित्र कोणी लिहिलं असेल तर ते लिहिलेलं आहे सत्यशोधक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. म्हणजे जे उद्धवजीचे आजे आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे जे वडील आहेत आणि उद्धव ठाकरेंचे आजोबा आहेत, आदित्य ठाकरेंचे पंजोबा आहेत, आशा पंजोबांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी 1952 मध्ये हे गाडगे बाबांचं चरित्र लिहिलेलं आहे. आणि ते सत्यशोधकीय परस्पेक्टिव्ह मधून, सत्यशोधकांच्या दृष्टीतून लिहिलेलं आहे. आणि म्हणून मी तमाम श्रोतो वर्गांना, श्रोत्यांना हे विनंती करू की आपण प्रबोधनकारांचं सगळं साहित्य आणि त्याच्यातही देवळांचा धर्म आणि आपलं ग्रामण्य आणि गाडगे बाबांचं चरित्र हे 2 ते 3 पुस्तक आपण वाचा. विशेषतः गाडगे बाबांचं चरित्र गाडगे बाबांना समजून घेण्यासाठी आपण वाचलं पाहिजे. गाडगे बाबांनी आपण विषय ठेवलेला आहे की गाडगे बाबांचं परिवर्तनवादी चळवळीत काय योगदान आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन जे आहे याच्यावर मोठा प्रहार हा गाडगे बाबांनी केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन झाल्याशिवाय, त्यानंतर नशा निर्मूलन झाल्याशिवाय, व्यसन दीनता व्यसन निर्मूलन झाल्याशिवाय, व्यसन मुक्त आणि वाचन युक्त समाज घडल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. आणि म्हणून जात निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन, व्यसन दीनता निर्मूलन, नशा निर्मूलन हे सगळे जे अवगुण आहेत याचं निर्मूलन करण्यासाठी लोकप्रबोधन ही मोडस ऑपरेंडी, ही कार्यपद्धती ही गाडगे बाबांनी घालून दिलेली आहे. आणि म्हणून त्यांनी फार चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं की जसं मी म्हटलं की जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंवादक जर कोणी राहिला असेल तर त्या काळात बुद्ध राहिलेले आहेत. बुद्धाची वाणी, सिद्धार्थ गौतमाची वाणी आणि विषय मांडण्याची पद्धत आणि समाजाला पटवून देण्याची पद्धत, रूपकांची पद्धत, दृष्टांताची पद्धत ही बुद्धांनी अवलंबलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून बुद्धांनी आपले सिद्धांत पटवून दिलेले आहेत. म्हणजे आज विद्यापीठीय प्राध्यापकासारखं साधा विषय अवघड करून सांगण्याची हातोटी ही विचारवंत आणि तत्वज्ञानांची असते. जे स्वतःला विचारवंत म्हणतात, तर काय विचारवंत असतंय की साधी गोष्ट अवघड करून सांगायची.
आणि मायबोली काय असते, आईची शिकवण कशी असते की अवघड गोष्ट सोपी करून सांगायची. गांगर बाबांची ही आकृती आहे, अवघड गोष्ट सोपी करून सांगायची. आता त्यांच्या कीर्तनातला एक आपण उदाहरण घेऊ की त्यांनी पाहिलं की आड आहे, आडावर एक पोवरे आहे आणि कुणीतरी पाणी शिंपताना तो पोवरा ठेवलेला आहे, घागर घेऊन तिकडे गेलेला आहे टाकायला आणि पोवरा आडावर आहे. बाजूला महिला धुन धुत आहे, गावाच्या मध्यभागी आड आहे. त्यांनी पाहिलं की एक पोहऱ्या ते गेले आडावर, पोहऱ्या सोडला, त्याच्यातून पाणी काढलं आणि पाणी घट 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 प्यायलं. अनोळखी गाव, तोपर्यंत तो पोहऱ्याचा मालक जो आहे तो पुन्हा घागर घेऊन आला. अरे अरे तू कस काय, तू कोण आहेस, कोणत्या गावचा आहेस? ते म्हणला आजी आजी मी फलाण्या गावचा तो महार आहे. अरे तू महाराच आहेस, त्याला मारलं. मारू नका जी, मारू नका जी, मारू नका. काय झालं रे का महाराज, तू आमचं आड पाठवलास, पाणी पाठवलं? ते म्हणला नाही नाही मी महाराज नाही जी. मग कोणाचा आहे? मी मांगाचा आहे. अरे मांग आणि महार एकच की? अजून त्यांना मारायला लागले. अहो मारू नका म्हणते. काय झालं? मी मांगाचाही नाही. मग कोणाचा आहे? मी चांभाराचा आहे. अरे म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी मग सांगितलं की मी वरट्याचा आहे, मी देवू आहे, मी याया गावचा आहे. म्हणजे जात अस्पृश्यता ही कशा पद्धतीनं भिनलेली आहे आणि ती कशी नष्ट करावी, याबद्दलचं कीर्तन, याबद्दलचे जीवनातले प्रसंग, प्रसंगी मार खाऊन त्यांनी ते हे केलेले. आणि मग सांगितलं की मी वरटी असला तर तुम्ही मला मारणं बंद केलं. मग वरट्यामध्ये, मांगामध्ये, महारामध्ये, चांभारामध्ये माणूस म्हणून काय फरक आहे? आणि मग त्यांनी सांगितलं संध्याकाळच्या कीर्तनामध्ये की हे सगळं झूठ आहे, हा धर्म झूठ आहे. दगडाच्या पूजेला पूजू नका. हे सगळे दगडाचे देव जे आहेत हे तुमच्या मानगुटीवर बसलेले आहेत. पिंडदानाचा जो काही प्रसंग आहे तोही आपल्याला माहिती आहे की गावातली काही मंडळी आपले पित्र मेलेले आहेत आणि त्यांना पिंडदान करण्यासाठी नदीच्या काठावर आले आणि असं पात्र ठेवलेलं आहे ज्याच्यावर भात आहे आणि ते कावळ्याची वाट पाहत आहे. कावळा कधी येईल आणि कधी त्याला शिवी, म्हणजे मग आपण घरी जाऊन बाकी पाहुणे मंडळींना जेवू घालता येईल. गाडगे बाबांना पाहिलेलं आहे की केळीच्या पानावर भात आहे, काही पोळी आहे, काही द्रोण आहे, त्याच्यात कढी आहे. गाडगे बाबा गेले आणि त्याने ते मच 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 खायला सुरुवात केली. लोक आले, अरे रे तू आमचं कस काय पिंड खालस? ते म्हणे आजी काय, मला भूक लागली, मी खाल म्हणे. त्यांना मार आणते. बरं म्हणे इथे मग तुम्ही कशाला ठेवलं नदीच्या काठी? ते म्हणले आमचे पित्र जे आहेत ते वरी स्वर्गात आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही हे ठेवलेलं. तर ते म्हणले मग तुमचा स्वर्ग किती दूर आहे? ते म्हणले वर आहे, तुला कळणार नाही, तू येडा माणूस. बरं 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 ठीक आहे. ते थोडं बाजूला गेले, बाजूला जाऊन मग त्यांनी काय केलं, आपल्या हातानं पाणी टाकायला सुरुवात केली. मग ते बाकीचे लोक म्हणले अरे तू पाणी आमच्या अंगावर का टाकायला? ते म्हणे मी तुमच्या अंगावर टाकत नाही, इथून माझं 5 किलोमीटर 5 मैलावर 5 कोसावर माझं शेत आहे आणि त्या शेताला मी पाणी देत आहे. अरे काय येडा आहेस म्हणे, ते 5 कोसावर तुझं शेत असेल आणि इथं जर तू इथं पाणी उधळत असशील, चिंकडीत असशील, तिथं कुठं चाललं येड्या? हे तर तुझं पाणी इथंच पडायचं. मग त्याने सांगितलं आजी तुमचा देव जर स्वर्गात असेल आणि इथून तुमचं पिंड जर खात असेल, तुम्ही ठेवलेला भात खात असेल, तर माझं शेत तर म्हणे इथे जवळच आहे 5 कोसावर. म्हणजे अशा पद्धतीनं ही समजून सांगण्याची ही हतोटी, ही कला, कौशल्य
गाडगे बाबांचं. आणि म्हणून या माध्यमातून गाडगे बाबांनी महाराष्ट्रामध्ये समस्त परिवर्तन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांसारखा गाढा विद्वान, घटनेचा शिल्पकार, युग प्रवर्तक असा व्यक्ती गाडगे बाबांच्या कीर्तनाला हजेरी लावतो आणि खाली बसून वर्तमान पत्राची घडी करून त्याच्यावर बसून वर्तमानपत्रावर बाबासाहेबांनी गाडगे बाबाचं कीर्तन ऐकलेलं आहे. आचार्य अत्रे प्रेक्षकामध्ये बसून अगदी शेवटच्या ठिकाणी त्यांनी गाडगे बाबाचं कीर्तन ऐकलेलं आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा बाबासाहेब कीर्तन ऐकायला जेव्हा आले तेव्हा मग गाडगे बाबांनी सांगितलं की या देशातले लोक मागास का राहिले, गरीब का राहिले, अज्ञानी का राहिले, तर त्याचं एकमेव कारण आहे ते शिक्षणापासून वंचित राहिले. म्हणजे फुलेचा जो काही आदर्श आहे किंवा फुलेची जी काही कडी आहे ती पुढं गाडगे बाबांनी उघडली आहे. सारे अनर्थ एका विद्येने केले. आणि म्हणून गाडगे बाबा देखील म्हणतात की तुम्हाला जर जीवनामध्ये उन्नती आणि सुख साधायचं असेल तर तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आता अर्थात हे शिक्षण मूल्य आधारित शिक्षण आहे. हे शिक्षण म्हणजे आता आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणि आजच्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेतलं जे शिक्षण आहे त्याला अविद्या, म्हणजे अगोदर अविद्या होती आणि आता कुविद्या झालेली आहे, ते कुविद्येचं शिक्षण नाही तर मूल्य आणि नीतिमूल्य वर आधारित असलेलं जे शिक्षण आहे, प्रगतीकडे नेणारं जे शिक्षण आहे, विज्ञानवादाकडे जे नेणारं शिक्षण आहे, जे शिक्षण बुद्धिनिष्ठतेकडे नेणारं आहे, अशा पद्धतीच्या शिक्षणाचा आग्रह गाडगे बाबांनी हे आपल्या कीर्तनातून केलेला आहे. आणि म्हणून गाडगे बाबांचं जर असेल आपला जो कार्यक्रम आहे गाडगे बाबांचा किंवा जे काही ध्येयवाद आहे तो मी आपल्याला सांगतो की भुकेल्यांना अन्न, ज्यांना भूक लागलेली असेल, ज्याच्या पोटामध्ये भुकेचा आग असेल तर त्याला अन्न देणं, तहानलेल्यांना पाणी. आज आपल्याला माहित आहे की पाण्याची बॉटल, बिस्लरी, ऍक्वा किनले कोणतीही असो आज 20 रुपयाला लिटर पाणी झालेलं. आणि आज तरी ती विषमता मोजण्याचं मापदंड झालेलं आहे पाणी, की बोटलनं कोण पाणी पितो आणि कोण नगरपालिकेच्या नळाचं पाणी पितो. सामान्य माणसं नगरपालिकेच्या नळाचं पाणी पित असतात आणि समाजातले उच्चभ्रू माणसं हे हवाबंद बोटलमधलं पाणी पित असतात. आणि म्हणून गाडगे बाबांचं जे आहे तहानलेल्यांना पाणी, बिसलेली बोटलचं नाही, साधं शुद्ध पाणी, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, अन्न वस्त्र निवारा, गरीब मुलांना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु पक्ष्यांना अभय, गरीब तरुणांना लग्न, दुःखी व निराश्रितांना निराशांना हिम्मत, हे गाडगे बाबाची कार्यक्रम पत्रिका आहे. समाजासमोर त्यांनी ठेवलेली आज ही कार्यक्रम पत्रिका आणि या सगळ्यासाठी हातामध्ये झाडू, स्वच्छता, आज स्वच्छता अभियान मोदीजींनीही गेल्या 10 वर्षामध्ये अमृत काळामध्ये स्वच्छतेची हाक दिलेली आहे. पण ही कशी आहे, ही खोटं ओरिएंटेड आहे. आज मंत्री जर समजा येणार असतील तर त्याच्यात झाडू मारण्याचा एक कार्यक्रम असतो आणि मग कार्यकर्ते काय करतात किंवा अधिकारी सकाळीच आपला कचरा ठेवायचा तिथं आणि मग ते ठेवलेला कचरात मंत्री महोदयांनी झाडायचा आणि तोपर्यंत फोटो सेशन करायचं. असा धिक्काऊ पणा गाडगे बाबांच्या याच्यातला नाही. गाडगे बाबांनी स्वच्छता
ही आपल्या जीवनाचं मिशन ध्येय मानलेलं आहे. आणि मग याच्याविषयी प्रबोधनकार ठाकरेंनी फार चांगलं विश्लेषण केलेलं आहे. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात की अस्पृश्यांचा उद्धार, दलितोद्धार, त्यानंतर व्यसन मुक्ती, काम स्वच्छता ही संपूर्ण आणि त्यासाठी हातामध्ये झाडू घेऊन गाडगे बाबांनी आपलं जेव्हा कार्य सुरू केलं तेव्हा ठाकरे म्हणतात प्रबोधनकार तेव्हा आतल्या आवाजानं संदेश देऊन स्वच्छतेचं काम करणाऱ्या गांधीजींच्या देखील अगोदर गाडगे बाबांनी हे मिशन हाती घेतलेलं आहे. गांधीजींच्या झाडूच्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्धीचं तंत्र आहे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात मी नाही. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की गांधीजींच्या झाडू मारण्यामध्ये प्रसिद्धीचं तंत्र आहे पण गाडगे बाबा प्रसिद्धीपासून हे कोसो मील दूर आहे, प्रसिद्धीची त्यांना वावड आहे, ते प्रसिद्धी लोलूप नाही. आज मला हा मुद्दा देखील याच पद्धतीने मांडायचा आहे की आजचं जे अभियान आहे महाराष्ट्र शासनानी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये राष्ट्रसंत गाडगे बाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ते बंद केलं आणि मोदीचं अभियान राबवलं. स्वच्छता कोणाच्या एका अभियानातून होणार? स्वच्छता होणं चांगलंच आहे पण स्वच्छतेची जाहिरातबाजी आणि स्वच्छतेची प्रसिद्धी लोलुपता ही निषिद्ध आहे. आणि म्हणून गाडगे बाबांचं जे काही मोठेपण आहे ते यामध्ये आहे की गाडगे बाबांनी हा आपल्या जीवनाचा मूलाधार मानलेला आहे आणि हा कार्यक्रम हे देशापुढे एक आदर्श म्हणून त्यांनी ठेवलेला आहे. बेरोजगारांना रोजगार, रोगी अपंग माणसांना औषधोपचार, शिक्षण म्हणजे शिक्षण, रोजगार, औषधोपचार, निवारा ह्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्याची हमी मोदी हमी नाही, ज्याची हमी किंवा ज्याचे मार्गदर्शक नीती तत्व संविधानानं आपल्या चौथ्या भागामध्ये नमूद केलेले आहेत, राज्याची मार्गदर्शक तत्वे त्याच्यामध्ये हीच तत्वे आहे की रोजगाराचं तत्व, निवाराचं तत्व म्हणजे लोककल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करणं हे या निकषावर आहे की लोकांना औषधोपचार मिळतो की नाही, राईट टू हेल्थ. राजस्थान सरकारनं, गहलोत सरकारनं महत्वाचं काम केलं, राजस्थानमध्ये राईट टू हेल्थ हा कायदा आणला, लोकांनी त्याला साथ नाही दिली, लोक रामराज्याच्या मागे लागलेले आहेत. रामराज्याचे निकष काय माहिती नाही, शंभुकाचा खून करणार हे जर रामराज्याचा निकष असेल तर शंभुकाच्या वारसांनी हे ठरवायला पाहिजे की आम्हाला हे रामराज्य आहे का, आवश्यक आहे का. रामराज्याचे प्रचारक त्यांना तर ठीकच आहे म्हणजे मनुस्मृतीला प्रमाण मानून आदर्श मानून जर रामराज्याचा कारभार चालणार असेल तर हे रामराज्याचे बळी ठरलेल्या माणसांचं, रामराज्यामध्ये विक्टीम ठरलेल्या माणसांच्या वारसांचं हे काम आहे की तुम्हाला कोणतं रामराज्य पाहिजे, तुम्हाला भीम राज्य पाहिजे, भीम स्मृती पाहिजे का तुम्हाला मनुस्मृती पाहिजे. हे जे खुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांनी या एक गोष्टीचा विचार करणं आवश्यक. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर, प्रकांड पंडित आणि गाडगे बाबा यांचं जे काही नातेसंबंध आहे हा का नातेसंबंध हा परिवर्तनाच्या चळवळीकडे नेणारा नातेसंबंध आहे. मी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर
आपल्या व्यस्ततेमधला वेळ काढून जेव्हा मुंबईला असतील तेव्हा ते गाडगे बाबांच्या कीर्तनाला उपस्थित राहिलेले आहे. आणि गाडगे बाबांनी देखील जेव्हा जेव्हा बाबासाहेबांची सभा आहे हे गाडगे बाबांना कळालं तर गाडगे बाबांनी ते मैदान झाडून पुसून साफ केलेलं आहे आणि लोकांना सांगितलं आज आंबेडकरांची सभा आहे तुम्ही त्या सभेला या. बाबासाहेब आंबेडकरांना एक आयकॉन म्हणून एक आयडियल म्हणून समाजासमोर प्रेझेंट करण्याचं काम गाडगे बाबांनी केलं आणि बाबासाहेबांनी देखील गाडगे बाबांना तशाच पद्धतीचा मान सन्मान आणि आदर दिलेला. गाडगे बाबा जेव्हा बीमार आहेत असं कळालं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अंतरिम सरकारमध्ये भारताच्या सरकारमध्ये अंतरिम सरकारमध्ये ते नव्हते, व्हाईसरॉयच्या सरकारमध्ये होते. नेहरूच्या अंतरिम सरकारमध्ये बाबासाहेब मंत्री नव्हते पण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा कायदा मंत्री केलं त्यावेळेस जे हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या गाडगे बाबा इलाजासाठी ऍडमिट होते, शरीक होते, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी दोन घोंगडे घेऊन घोंगड्या घेऊन बाबांना भेटण्यासाठी गेले आणि म्हणाले की आपल्याला कुठलीही सप्रेम भेट कुठलीही भेट आवडत नाही तरी पण या घोंगड्या ज्या आहेत ते असू द्या आपल्याला. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणाले आधी तुम्ही कशाला यायचं कष्ट केलं, तुम्ही देशाचे कायदा मंत्री, तुम्हाला कितीशा कामं असतात, माझं काय, माझ्या साध्या मामुली माणसासाठी तुम्ही आपला वेळ खर्च करू नका, एवढी लीनता या महामानवामध्ये. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं की एक काम करा आता. बाबासाहेब म्हणले बोला बाबा. काय? काही नाही ते म्हणले. एक करा, पंढरपूरची जी धर्मशाळा आहे ती आपल्या संस्थेला ती जोडून घ्या. आणि म्हणून मग गाडगे बाबांनी सांगितलं अरे ते कागद घे आणि कागद घेऊन त्याच्यावर आपला अंगठा त्याने उमटवून बाबासाहेबांना सुपूर्द केला की माझी पंढरपूरची धर्मशाळा ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मी देत आहे, तुम्ही आपल्या संस्थेला ती जोडून घ्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबांचे जे काही स्नेहबंध आहेत, जे काही ऋणानुबंध आहेत, जे काही नातं आहे हे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं नातं आहे. आणि म्हणून गाडगे बाबांचा जीवनपट हा समग्र बहुजन समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असा जीवनपट आहे. म्हणजे आता गाडगे बाबाविषयी आपण जर संपूर्ण चरित्र त्यांचं जर पाहिलं तर मला सर्व श्रोता वृंदांना आज जे काही माझं ऐकता असेल भाषण त्यांना मला एका प्रश्नावर त्यांचं मला मत आजमायचं आहे की गाडगे बाबांना आपण बुद्ध म्हणणार की नाही, बौद्ध समाजाचा म्हणणार की नाही. गाडगे बाबांना आपण बुद्धाचा अनुयायी म्हणणार की नाही, आपलं काय आहे? जो पंचशिलाचं पालन करतो, जो पंचशिलाचं आचरण करतो, जो देव मानित नाही, जो पंचशिलाचा प्रचार करतो, म्हणजे बुद्धाच्या उदाहरणानुसार उपदेशानुसार ज्याचा विज्ञाननिष्ठ विचार आहे, ज्याचा इहवादी विचार आहे आणि ज्याचं शील हे पंचशील आहे त्याला आपण बुद्ध म्हणतो. मग गाडगे बाबांना आपण बुद्धाचा अनुयायी म्हणणार काय का नाही? कारण गाडगे बाबांनी पूर्ण आयुष्य जसं बुद्धांनी ग्रहत्याग केला, दुःखाचं मूळ शोधलं, गाडगे बाबांनी 1905 मध्ये
ग्रहत्याग केला, आपली पत्नी, दोन मुली, एक मुलगा, मुलगा म्हणजे त्यावेळेस गाडगे बाबांची पत्नी म्हणजे डेबूजींची पत्नी ही गरोदर दोन मुली झालेल्या होत्या, एक मुलगा होऊन वारला आणि पत्नी गरोदर आहे. अशा वेळी गाडगे बाबांनी ग्रहत्याग केला, 5 वर्ष भटकंती केली, समाज समजून घेतला आणि 1917 पासून 1956 पर्यंत 37 वर्ष गाडगे बाबांनी समाजाच्या प्रबोधनासाठी परिवर्तनासाठी भ्रमंती केली. एका ठिकाणी त्यांचं कीर्तन चालू होत आणि तेवढ्यात एक माणूस धावत परत आला आणि गाडगे बाबांच्या स्टेजवर म्हणजे ज्या ठिकाणी कीर्तन चाललेलं आहे तिथं आला, थोडा वेळ थांबला, रडला. गाडगे बाबांना वाटलं की एवढं रडण्यासारखं या कीर्तनात काय आहे, ते म्हणे यार इकडे तू का रडायला लागला, ते म्हणला बाबा अशी अशी तार आली आणि आपला गोविंद म्हणजे गाडगे बाबाचा एक उलटा एक मुलगा, दोन मुली आणि एक मुलगा म्हणजे मुलगा तसा एक उलटा आहे, तर गोविंद याचं निधन झालं, मृत्यू झाला. गाडगे बाबांनी कधीच गोड धोड खाल्लं नाही. गाडगे बाबा म्हणाले ऐसे आले किती कोटी कोटी, गेले किती कोटी कोटी आणि काय रडू मी एकासाठी. एवढं निर्मोही जीवन, निर्लोभी निर्मोही जीवन हे गाडगे बाबांचा. की गोविंद सारखे किती कोटी लोक आले आणि किती कोटी गेले, एकासाठी रडू मी आता कशाला एकासाठी. गाडगे बाबा म्हणले गोपाला गोपाला देवकी नंदन गो. एवढं समर्पण, एवढा त्याग, एवढी त्या अवस्थेला पोहोचणं हे काम आणि ही व्यक्तिमत्व निश्चितच गाडगे बाबा या दृष्टिकोनातून बुद्धाचे अनुयायी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुबंधू आहेत आणि बाबासाहेबांचं निर्वाण 6 डिसेंबरला झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसानंतरच 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगे बाबांचंही निर्वाण झाले. गाडगे बाबाकडे कोट्यावधी रुपयाच्या संस्था होत्या, वसतिगृह, शाळा, धर्मशाळा. गाडगे बाबा विठ्ठलाच्या मंदिरात कधीही दिलेले नाही, पण दर आषाढी पौर्णिमेला दर वर्षाच्या गाडगे बाबांनी पंढरपूर मध्ये येऊन त्या इंद्रायणी नदीत चा काठ हा स्वच्छ केलेला आहे, कारण तिथून रोगराई फैलावू नये. ते पटांगण स्वच्छ केलेला आहे आणि दरवर्षी तिथं वाळवंटामध्ये इंद्रायणी काठी त्यांनी कीर्तन केलेलं आहे आणि लोकांना उपदेश दिलेला आहे. पण कधीही पंढरपूरच्या विठोबा मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन केलेलं नाही, दर्शन घेतलेलं नाही आणि लोकांना देखील सांगितलं नाही की तुम्ही या दगडाचं दर्शन घ्या, कारण माणसामध्ये त्यांनी माणसाला त्यांनी हे ईश्वर मानलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो झाडा केर कचरा ठेवा मनावरती ताबा, झाडा केर कचरा
ठेवा मनावरती ताबा, सांगून गेले जगाला गाडगे बाबा। आणि म्हणून गाडगे बाबाचा जो संदेश आहे तो आहे की केर कचरा झाडा का, तर अस्वच्छता त्याच्यातून रोग राही। आणि केवळ रस्त्यावरचा केर कचरा झाडू नका, तर मनाचाही केर कचरा झाडला पाहिजे। सेनाभिमाची वाढणार आहे, वामनदादांचं आहे, गलीनी गली मी झाडणार आहे, ही मनाची जी काही गली आहे ती झाडली पाहिजे। वामनदादा ही गाडगे बाबांचे शिष्य असले सारखे आहे। गाडगे बाबा म्हणाले की झाडा केर कचरा ठेवा मनावरती ताबा, सचित परियो दपनम एतंग बुद्धान शासन। बुद्ध ही म्हणतात सचित परियो दपनम ठेवा मनावर ताबा, झाडा केर कचरा ठेवा मनावरती ताबा, सांगून गेले जगाला गाडगे बाबा। जीर्ण रूढी प्रथेचे भूत अंधश्रद्धेचे, जीर्ण रूढी प्रथेचे भूत अंधश्रद्धेचे खोल खड्ड्यामध्ये दावा, सांगून गेले जगाला गाडगे बाबा। जाळा जाती भेदते मिटवा सारे छेदते, समाजातले जे छिन्न विछिन्न जो समाज आहे ते सगळे छेद आपण मिटवले पाहिजे। जाळा जाती भेदते मिटवा सारे छेदते, हाच जीवन गावा, जीवनाचा गावा काय हाच आहे, भेदाभेद नको विषमता नको। जाळा जाती भेदते मिटवा सारे छेदते, हाच जीवन गाभा, सांगून गेले जगाला गाडगे बाबा। दारूची थोडी गुंगी, दारूची थोडी गुंगी जीवनात करीते तंगी, जीवनाला तंग करते दारूची गुंगी। सुरा मेरय मच्च पमादठाना वेरमणी सिक्का पदंग समाधी आणि, बुद्धाने सांगितले की नशेली पदार्थ दारू सुरा मेरय मच्च पमादठाना हे सगळं आपण सोडलं पाहिजे। बाबाही म्हणतात गाडगे बाबा, दारूची थोडी गुंगी जीवनाची होई तंगी, उद्ध्वस्त करी शुभा, शुभा म्हणजे प्राण, उद्ध्वस्त करी शुभा, सांगून गेले जगाला गाडगे बाबा। बंधू भीम रावतू मी भीमराव भटकर, बंधू भीम रावतू बहुजना दावतू सारे शिक्षणात रावा, सांगून गेले जगाला गाडगे बाबा। आणि म्हणून गाडगे बाबांचा जो हा संदेश आहे, सारे शिक्षणात रावा, शिक्षण घ्या, जाणीवा जागृत करा, शिका संघर्ष करा आणि संघटित राहा, हा बाबासाहेबांचा संदेशच गाडगे बाबांनी विविध कीर्तनामधून वेगवेगळ्या प्रकारे समाजाला दिलेला आहे। आणि म्हणून आता शेवटी आपली सर्वांची रजा घेताना मी गाडगे बाबांचा जो काही संदेश आहे ते चार ओळीमध्ये आपल्याला सांगतो की आता या पुढे या देशात, आता या देशात या पुढे साऱ्यांनी जाणावे एकच मर्म, आता या देशात या पुढे साऱ्यांनी जाणावे एकच मर्म, माणूस हीच जात आणि माणुसकी हाच धर्म। तेव्हा माणुसकी हाच धर्म आपण जाणला पाहिजे, आपण मानला पाहिजे, याच धर्माचे आपण पाहि झाले पाहिजे, हा संदेश गाडगे बाबांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्यासह सर्वच आपल्या पूर्वजांचा, बुद्धापासून चार्वाकापासून आजपर्यंतच्या सर्वच महामानवांचा जो काही संदेश आहे तो संदेश आपण विचारात आचारात आणि प्रचारात आणावा, एवढं आपल्या सर्वांना आवाहन करू। मी आजच्या प्रसंगी गाडगे बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं 148 वर्ष गाडगे बाबांच्या जन्माला झालेले आहेत, लवकरच आपण त्यांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष हे सुरू झालेलं आहे त्यांचं, त्या निमित्तानं आपण गाडगे बाबांना उचित असा आदरांजली श्रद्धांजली आणि त्यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा आपण अंगी संकल्प करावा, एवढी मी आपल्याला आवाहन करून आजच्या प्रसंगी आपलं संवाद
आपचं भाषण संपवितो. जय भीम, जय भारत.